नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद पर विपक्ष के नेता अजीत पवार को जवाब देते हुए एक और जहां राज्य सरकार के मंत्री दीपक केसरकर सुप्रीम कोर्ट का हवाला देते हुए नजर आए, तो वहीं उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई ने इस बात के संकेत दिए कि कर्नाटक की तरह ही महाराष्ट्र विधानसभा में भी सीमा विवाद पर प्रस्ताव पारित किया जा सकता है और इस मामले पर सत्ता पक्ष और विपक्ष के बीच चर्चा के बाद जल्द ही कोई फैसला लिया जाएगा। आम्ही त्यांच्याकडून एक इंच ही जागा मागितलेली नाही, आम्ही आमच्या हक्काची जागा सुप्रीम कोर्टाकडे मागितली आहे आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला ती देईल याची आम्हाला खात्री आहे। तुम्ही महाजन अहवाल वाचून बघा, त्याच्यामध्ये सुद्धा बेळगाव शहर दिलेलं नव्हतं आणि मराठी स्पीकिंग 90-95% मराठी बोलणारी खेडी सुद्धा आम्हाला दिलेली नव्हती, म्हणून हा आम्ही लढा दिलेला आहे। नंतर त्याच वेळेला महाराष्ट्राने महाजन अहवाल स्वीकारला असता आणि जेवढी खेडी आम्हाला मिळाली तेवढी आम्ही ताब्यात घेतली असती। महाराष्ट्राला मराठी स्पीकिंग शेवटी भारतामध्ये भाषावार प्रांतरचना ठरली आणि भाषावार प्रांतरचना आणि भौगोलिक सलगता या दोन्ही जे निकष आहेत त्याच्यामध्ये ही संपूर्ण जनता बसते आणि त्याच्यामुळे आम्हाला तिथं न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भावना आहे। मराठी जी आमची जनता कर्नाटकामध्ये राहिली आहे त्यांच्याबरोबर आम्ही आहोत आणि हा लढा सक्षमपणे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढवू। दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी याच्यासाठी आदरणीय गृहमंत्री अमितजी शहासाहेबांनी जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युल्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे। मैंने अभी भी कहा उनका असेंबली ने क्या रेजोल्यूशन पास करना है वो उनका अधिकार है। हम बार बार कह रहे हैं कि हमारा पूरा राज्य, हमारी राज्य की ऑल पार्टीज, सब पक्ष, सब लोग, हम सीमावर्ती भागों के मराठी लोगों के साथ में है। हमारा अभी असेंबली का सेशन चालू है, सेशन चालू होते समय सेशन के कामकाज के बारे में बाहर आके कुछ मंत्री ने बताना मुझे उचित नहीं लगता, लेकिन ऐसा रेजोल्यूशन हमारे असेंबली में भी पास करने के लिए माननीय सीएम साहब, माननीय डिप्टी सीएम साहब, ऑल पार्टीज के लीडर ऑफ अपोजिशन, माननीय स्पीकर, माननीय सभापति, इन सब लोगों के साथ एकत्र बैठ के चर्चा करके हमारे असेंबली का निर्णय भी इनके साथ चर्चा करके लिया जाएगा।